अकोला वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील कोलदारा फाट्यावर मेडशी पोलिसांनी 10 लाख रुपयांच्या गुटख्यासह बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्याची धाडसी कारवाई काल गुरुवार दिनांक 10 मेला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केली. अकोला येथून बोलेरो गाडीत अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मेडशी पोलिसांना मिळाली. ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सुरेंद्र तिखिले, जमादार तानाजी ढेगळे, पोलीस कर्मचारी विलास गायकवाड यांनी दुपारपासून कोलदारा फाट्यावर सापळा रचला. अकोल्याहून मालेगाव येथे अवैध गुटखा घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH30AV0034 पोलिसांनी शितपेनी पकडली. गाडीची तपासणी केली असता गाडीत 5 लाख रुपयांचा गुटखा आढळून आलाय. पोलिसांनी 5 लाख रुपयांच्या गुटख्यासह 5 लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करून वाहन चालक विजय खरे यालाही अटक केली. मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत. प्रतिनिधी पप्पू घुगे, समाशील न्यूज, वाशिम.